नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। आता सध्या गणपती स्थापनेचं वातावरण आहे आणि त्यामध्ये पोलीस प्रशासन असू दे, महानगरपालिका प्रशासन असू दे, जिल्हा प्रशासन असू दे, इकडे स्टॉल टाका, तिकडे स्टॉल टाका, इकडे परवानगी घ्या, तिकडे परवानगी घ्या। आओ जे वंदनीय आहेत, प्रथम पूजनीय आहेत, त्यांच्या स्टॉलसाठी जर तुम्ही इकडे टाका तिकडे टाका जर बोलत असाल तर प्रशासन म्हणजे माझ्या मते प्रशासन बेअक्कल असल्यासारखं असं मला वाटतं। मी काही दिवसापूर्वी जेल रोड पोलीस स्टेशनला गेलो होतो एका मशिदीच्या ह्याच्या अंतर्गत तिथं मागणी करायला, परवानगीची मागणी करायला। दोन तीन वेळा जाऊन आलो, पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो, तरी सुद्धा त्यांनी ती परवानगी नाकारलेली आहे, टाळलेली आहे। ते काय म्हणतात की बांधकाम परवाना ना, अहो 50-50, 60-60 वर्ष आमच्या आजोबा परदादापासून हे जे बांधकाम परवाने नाही आहेत, ते बांधकाम परवाना नसेल तर तुम्ही त्याला आड घातली होती की संबंधित टॅक्स पावती वगैरे आणा। त्या पद्धतीने त्यांनी सगळे कागदपत्र जोडलेले आहेत। तुम्ही जाणून बुजून जातीवाद निर्माण करण्यासाठी तुम्ही त्यांना परवानगी देत नाहीत असं माझं म्हणणं आहे। हे सोडा, जर तुम्हाला असंच वागायचं असेल, पोलीस प्रशासन म्हणतं महापालिका आयुक्तांकडे जावा, आयुक्त म्हणतात जिल्हा कलेक्टर साहेबांकडे जावा, हे जे पळवापळवी जे धंदे आहेत ते तुम्ही बंद करा। माझं सांगण्याचं तात्पर्य आहे, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांना जाऊन आम्ही भेटणार आहोत सोलापूरवरून, सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे लोक घेऊन। मी 2 तारखेला चालक पायीवारी करणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहे की हे जे प्रशासन आहे ते जाती धर्माला आणि कुठल्याही जातीला वेठीस धरत आहेत, त्यांना रीतसर सरळ सरळ परवानगी द्यावी, अन्यथा मग मुख्यमंत्र्यांना भेटण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, हे आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो। कुठल्याही जाती धर्माला वेठीस धरू नका, ही नम्र विनंती करतो। धन्यवाद।